आम्ही 30 वर्ष काम केलं, 30 वर्ष काम केलेलं आमचं न लक्षात घेता 6 महिन्यापूर्वी आलेल्या निवासी डॉक्टरांची तक्रार घेणं हे आम्हाला योग्य वाटलं नाही. आणि मग आम्ही, आमच्यावर जर विश्वासच नसेल तर मग इथं काम करणं योग्य होणार नाही, म्हणून आम्ही सर्वांनी राजीनामा दिला आणि डॉक्टर रागिनी पारेख यांनी विहारच घेतली आहे. डॉक्टर तात्याराव लहानेंचा देखील एक अर्ज आहे ज्याच्यात अधिष्ठातांचा उल्लेख नाहीये, मात्र ते सादर आमच्याकडे झाले आणि त्यांचं पद ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय किंवा जे जे हॉस्पिटलमध्ये नाहीच आहे. त्यांची नियुक्ती ही सचिव कार्यालयातून झाली आहे. त्यांचं मानधन हे अलिबागच्या मेडिकल कॉलेजमधून निघतं आणि त्यांचं कार्यालय हे GT हॉस्पिटलमधल्या हायराईज बिल्डिंगमधल्या 7व्या मजल्यावर आहे. या संदर्भात असं आहे की 6 महिन्यापूर्वी रुजू झालेले निवासी डॉक्टर आम्हाला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया देत नाहीत आणि ती द्यावी याच्यासाठी ते त्यांनी असहकार सुरू केला आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही त्यांना नियमानुसार जे काही NMCचे नियम आहेत की त्यांचं ट्रेनिंग करत असताना टप्प्याटप्प्याने करावं, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, त्या टप्प्याप्रमाणे आम्ही ट्रेनिंग करतो. आमचे जे थर्ड इयरचे निवासी डॉक्टर आहेत त्यांनीही लिहून दिलं आहे की या विभागामध्ये सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं. प्रशासनाने गेल्या 1 वर्षामध्ये या विभागाला कसलीही मदत केली नाही तरी आम्ही हा विभाग चालवत होतो, पण हा रोजचाच त्रास असल्यामुळे शेवटी सर्वजण आम्ही कंटाळलो आणि एवढ्या खोट्या तक्रारी ज्याची शहानिशा नाही. आम्ही 30 वर्ष काम केलं, 30 वर्ष काम केलेलं आमचं न लक्षात घेता 6 महिन्यापूर्वी आलेल्या निवासी डॉक्टरांची तक्रार घेणं हे आम्हाला योग्य वाटलं नाही. आणि मग आम्ही, आमच्यावर जर विश्वासच नसेल तर मग इथं काम करणं योग्य होणार नाही, म्हणून आम्ही सर्वांनी राजीनामा दिला आणि डॉक्टर रागिनी पारेख यांनी विहारच घेतली आहे. ह्याला काही तथ्यच राहणार नाही, याला मी काय सांगू याबद्दल. या संस्थेची 178 वर्ष जुनी परंपरा असलेल्या या संस्थेची मी विद्यार्थिनी आहे. मला अधिष्ठाताच्या खुर्चीचा मान मिळाला आहे. माझ्या ज्या ज्यांनी मला घडवलं त्या संस्थेची सेवा करायची संधी मिळाली आहे. अशा संस्थेतील रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना क्षती पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट मी जर करत असेल तर ते किती चूक आहे. त्यामुळे ह्या वाक्याला महत्त्व देणंच चुकीचं ठरेल. आत्ता माझ्याकडे आमच्या प्रशासकीय अधिकारींनी एक बंद पाकिट आलं म्हणून सांगितलं, त्यांना मी ते माझ्या देखत उघडायला सांगितलं. त्यात काही राजीनामे आहेत, पण त्यातील एकही राजीनामा हा राजीनामा म्हणून स्वीकृत करण्याच्या विहित पद्धतीत नाही आहे. त्यापैकी एक सोडला तर इतर राजीनाम्यात तारखेचाच उल्लेख नाहीये, त्यामुळे तो ग्राह्य धरणं कठीण आहे. काहीमध्ये छायांकित प्रत आहे, मूळ प्रत नाहीये. काही आणि प्रत्येक राजीनाम्यात वरिष्ठ अधिकाऱ्याची त्या राजीनाम्यासंबंधी शिफारस किंवा नामंजुरीची शिफारस असते, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यात नाहीयेत. डॉक्टर तात्याराव लहानेंचा देखील एक अर्ज आहे ज्याच्यात अधिष्ठातांचा उल्लेख नाहीये, मात्र ते सादर आमच्याकडे झाले आणि त्यांचं पद ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय किंवा जे जे हॉस्पिटलमध्ये नाहीच आहे. त्यांची नियुक्ती ही सचिव कार्यालयातून झाली आहे. त्यांचं मानधन हे अलिबागच्या मेडिकल कॉलेजमधून निघतं आणि त्यांचं कार्यालय हे GT हॉस्पिटलमधल्या हायराईज बिल्डिंगमधल्या 7व्या मजल्यावर आहे. त्यामुळे त्यांचा ह्या आस्थापनेशी काहीच संबंध नसल्यामुळे त्याचं म्हणजे ते आम्ही फक्त योग्य कार्यालयाला फॉरवर्ड करू आणि ज्यांच्यात तारीख नाही आहे त्यांना विचारू की हे खरंच तुमचं आहे का. ज्याचे छायांकित प्रत आहेत त्यांचं जर खरंच असेल तर मूळ प्रत देऊ. हर और उनको अब्यूज इतना किया जाता है कि इस तरह की बातें बोली जाती है जो मैं बोल नहीं सकता आपको.
और ये फीमेल रेसिडेंट के साथ होता है। यहाँ पे 28 रेसिडेंट्स में से जो JR2 है वो 10 JR2 है, 10 JR2 में दो ही लड़के हैं, बाकी 8 लड़कियां हैं। और सारी लड़कियों के साथ में, लड़कियों के साथ में भी इस तरह से अब्यूजिव लैंग्वेज, और लड़कों के साथ में भी इस तरह से अब्यूजिव लैंग्वेज को यूज करते हैं। और इसके बाद में इसलिए हमने स्ट्राइक किया, और हमारी मांग यही है सबसे पहली कि उनको यहाँ से हटाया जाए। और उनको यहाँ से हटाने के बाद में जो भी रिक्रूटमेंट, जो भी पॉसिबल रिक्रूटमेंट है, वो जल्द से जल्द रिक्रूटमेंट किया जाए नए स्टाफ का, ताकि डिपार्टमेंट भी अच्छे से चल सके, एकेडमिक्स लॉस ना हो, पेशेंट की हेल्थ केयर कुछ ना हो। उन्होंने एकदम इस तरह से तानाशाही तरह से डिपार्टमेंट को चला रखा है। मतलब मैं तो ये कह रहा हूँ, उन्होंने रिकॉर्ड बनाया है कैटरेक्ट सर्जरी करने का, गिनीज वर्ल्ड बुक में उनका नाम है, उनको पद्मश्री मिला हुआ है। लेकिन इस तरह की रिवॉर्डिंग जो है कि उनको पद्मश्री दे रहे हैं और गिनीज बुक में रिकॉर्ड नाम से उनके जा रहा है, तो इस तरह की अगर रिवार्ड सिस्टम अगर चालू कर दिया तो ये तो पूरे देश के लिए अपने लिए खतरा है। जितने भी 28 रेसिडेंट्स आ रहे हैं, 28 रेसिडेंट्स अगर इस तरह से उनको सिखाएंगे नहीं तो वो आगे सर्जरीज कर नहीं पाएंगे, उनका क्या होगा? इस तरह से तो अगर मान लो हर एक कोई ये सोचने लग जाए कि मुझे भी रिवार्ड चाहिए, मुझे भी गिनीज में रिकॉर्ड में नाम लिखवाना है, तो वो भी फिर यही करेंगे ना, हर एक HOD यही सोचेगा ना, फिर हर डिपार्टमेंट तो प्रॉब्लम आ जाएगी इस तरह से। तो नहीं चलेगी।